विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदा निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर पुरवठा निरीक्षक याकरिता आपण जी सामान्य ज्ञानची सिरीज घेऊन आलो आहोत त्यातील हा लेक्चर क्रमांक 3 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 100 प्रश्न बघायचे आहेत. याआधी ऑलरेडी आपण 200 प्रश्न ऑलरेडी बघितले आहेत. ते प्रश्न जर आपल्याला बघायचे असेल तर आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पुरवठा निरीक्षक या प्लेलिस्टमध्ये जा आणि आधीची व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करायचं आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करून द्या यू आर रेडी. तर तुम्ही खाली कमेंट करा आय एम रेडी आणि आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करूया. त्यापूर्वी एक छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट आहे. जर आपल्याला सामान्य ज्ञानची सिरीज पाहिजे असेल, क्वेश्चन बँक हवी असेल तर आपल्याकडे 4000+ प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. परचेस करण्याकरिता आपण 93-56-25-800 व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने पुरवठा निरीक्षक याकरिता एकूण 4000+ प्रश्न उपलब्ध आहेत. आपल्याकडे 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न आहेत ते आपल्या स्क्रीनवर आहेत. त्यासोबत 10 फुल लाईन टेस्ट आहेत. TCSने घेतलेल्या पाठीमागच्या सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला भेटून जातील. आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण 93-56-25-800 यावर लगेचच व्हॉट्सअप करा आणि आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. 2023 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, प्रोफेसर क्लोडिया गोल्डिन यांना 2023 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते? राईट आन्सर आहे नागपूर हे भारताच्या मध्यभागी असलेले शहर आहे. पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपद स्थान कोण भूषवितो? राईट आन्सर आहे सभापती हे पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवितात. आगाखान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राईट आन्सर आहे पुणे या ठिकाणी. दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे? राईट आन्सर आहे गोदावरी नदी. देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री कोण आहेत? राईट आन्सर आहे सुषमा स्वराज. राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय? राईट आन्सर आहे गोविंद ग्रज. PM विश्वकर्मा योजना डॅश रोजी लॉन्च करण्यात आली आहे. राईट आन्सर आहे 17 सप्टेंबर 2023 ही योजना लॉन्च करण्यात आली. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले? राईट आन्सर आहे 1911. कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा. कॅपिटल आहे चंदीगड. पंजाबची देखील चंदीगड आहे. हिमाचल प्रदेशचे आहे शिमला. महाराष्ट्राचे आहे मुंबई. भारतातील कोणत्या नदीला रुद्रगंगा म्हणतात? राईट आन्सर आहे गोदावरी. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली? राईट आन्सर आहे 1954. संगाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? राईट आन्सर आहे मणिपूर. डॅश हे बालगंधर्व या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत. राईट आन्सर आहे नारायण श्रीपाद राजहंस. तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? राईट आन्सर आहे निलगिरी या ठिकाणी. शरावती नदीवर जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राईट आन्सर आहे कर्नाटक राज्य. कॅपिटल आहे बेंगलोर. बायबल या ख्रिस्ती धर्मग्रंथाचे मराठीत भाषांतर कोणी केले? राईट आन्सर आहे पंडिता रमाबाई यांनी. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हॉइसरॉय डॅश होते? राईट आन्सर आहे लॉर्ड कॅनिंग. भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे तामिळनाडू. कॅपिटल आहे चेन्नई. 1922 स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते? राईट आन्सर आहे चित्तरंजन दास. नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते?
राईट आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर. मराठी भाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राईट आन्सर आहे 27 फेब्रुवारी. खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे? राईट आन्सर आहे पोयटा माती. कोर्टमधील सुनावणी लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते? राईट आन्सर आहे गुजरात उच्च न्यायालय. पुढीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे? राईट आन्सर आहे आयकर, ज्याला आपण इन्कम टॅक्स देखील म्हणतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? ऑप्शन आहेत कोकण, विदर्भ, मराठवाडा की पश्चिम महाराष्ट्र. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, विदर्भ विभागात महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र आहे. नागालँडचा राज्यत्व दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राईट आन्सर आहे 1 डिसेंबरला नागालँडचा राज्यत्व दिन साजरा केला जातो. साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? राईट आन्सर आहे अरवली पर्वतरांगेतून होतो. कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? राईट आन्सर आहे राजस्थान राज्यात स्थित आहे. साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? राईट आन्सर आहे उत्तर प्रदेश. कॅपिटल आहे लखनौ. मुख्यमंत्री आहे श्री योगी आदित्यनाथजी. मध्य प्रदेशचे कॅपिटल आहे भोपाळ. अरुणाचल प्रदेशचे आहे इटानगर आणि पंजाबचे आहे चंदीगड. भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? राईट आन्सर आहे 1951 आणि 52 मध्ये भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक झाली. आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? तर आत्मीय सभा ही कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. खालीलपैकी मूळ शंकर हे कोणाचे मूळ नाव होते? राईट आन्सर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ शंकर हे नाव आहे. खालीलपैकी आत्मीय सभा कोणी स्थापन केली? राईट आन्सर आहे राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केली आहे. जागतिक मूकबधिर दिन कधी साजरा केला जातो? तर 26 सप्टेंबरला जागतिक मूकबधिर दिन साजरा केला जातो. मानवामध्ये बीजांड व शुक्र जंतूंचा संयोग कोठे होतो? राईट आन्सर आहे फिलोपियन ट्यूबमध्ये हा संयोग होत असतो. काय सुंदर देखावा आहे हा वरील वाक्यातील नाम ओळखा. राईट आन्सर आहे देखावा हे नाव आहे. उंबराचे फूल या शब्द प्रयोगाचा अर्थ काय? तर याचा अर्थ होतो अतिशय दुर्मिळ. मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? राईट आन्सर आहे हे स्वार्थी वाक्य आहे. गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर तो आहे नग. हा गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? राईट आन्सर आहे सातारा या ठिकाणी. आणि लक्षात घ्या, देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा ही वृंदावन या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, भ्रंशमूलक उद्रेक यामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. माथेरान हे वस्तीचे उदाहरण आहे. कोणत्या वस्तीचे उदाहरण आहे? राईट आन्सर आहे डोंगरमाथा. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, अप्सरा. खालीलपैकी कोणते घटक सोलर सेलमध्ये वापरले जाते? राईट आन्सर आहे सिलिकॉन. प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरले आहे? राईट आन्सर आहे पूर्व महाराष्ट्रामध्ये प्राणहिता नदीचे खोरे पसरले आहे. महाराष्ट्र राज्य भारताच्या डॅश भागात आहे? राईट आन्सर आहे पश्चिम भागात. उपादंडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे सिंधुदुर्ग जिल्हा.
फ्योर्ड हे भूरूप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते? राईट आन्सर आहे हिमनदी. खेलो इंडिया 2023 स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने किती सुवर्णपदक जिंकले? ऑप्शन आहेत 55, 56, 50 की 60. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करत आहे. तर राईट आन्सर आहे खेलो इंडिया 2023 स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने ऑप्शन क्रमांक 2 56 सुवर्णपदक जिंकले. नेक्स्ट, रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे रोजगार हमी योजना राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे. कर्नाटकची कॅपिटल आहे बेंगलोर, झारखंडची रांची, महाराष्ट्राची मुंबई आणि गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्धनौकेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा अभयारण्य आहे. भारताला सर्वात जास्त कोणत्या देशाची भूसीमा लागली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश या देशाची भारताला सर्वात जास्त भूसीमा लाभली आहे. भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या ठिकाणी. तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई आणि आसामची कॅपिटल खाली कमेंट करा. बक्सारचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 22 ऑक्टोबर 1764 बक्सारचे युद्ध झाले. संवाद कौमुदी पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय यांच्याशी संबंधित आहे संवाद कौमुदी. क्रिकेट एशिया कप 2023 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारत या देशाने क्रिकेट एशिया कपचे विजेतेपद जिंकले आहे. आणि हे विजेतेपद जिंकले तेव्हा भारताचा कॅप्टन कोण होता? खाली कमेंट करा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे त्या ठिकाणी आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर. काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पीट या प्रकारची मृदा आढळते. भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 3 सिद्धार्थ हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. तसेच राज्यसभेला स्थायी सभागृह म्हणतात कारण की दर 6 वर्षांनी त्या ठिकाणी उमेदवार निवडून येतात आणि दर 2 वर्षांनी त्या ठिकाणी नव्याने उमेदवार विद्यार्थी मित्रांनो येत असतात, त्यामुळे त्याला स्थायी सभागृह म्हणतात. तसेच लोकसभेला विद्यार्थी मित्रांनो दर 5 वर्षांनी निवडणुका होऊन जे पूर्ण जे मंत्रिमंडळ असतं किंवा जे निवडून आले असतात ते बरखास्त होतात आणि नवीन लोक निवडून येतात, त्यामुळे त्याला अस्थायी सभागृह असे देखील म्हणतात. इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 शक्तिस्थळ. कितव्या योजना काळात देशात हरित क्रांती यशस्वी झाली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 चौथ्या योजना काळात देशात हरित क्रांती यशस्वी झाली. क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 आशिया हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड आहे. बुल फायटिंग हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? राईट आन्सर आहे स्पेन. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 टायबर. पहिला भारतीय भूगोलशास्त्रज्ञ कोण?
राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, आर्यभट्ट हा पहिला भारतीय भूगोलशास्त्रज्ञ आहेत. जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या आधी येणारा देश कोणता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, कॅनडा. घनपक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, राजस्थान या राज्यात घनपक्षी अभयारण्य आहे. राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला आहे. महाराष्ट्राच्या 2011 जनगणनेनुसार एकूण साक्षरता किती टक्के आहे? राईट आन्सर आहे 82.91%. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? राईट आन्सर आहे झेलम. किकियू जमाती कोणत्या देशामध्ये आढळतात? राईट आन्सर आहे केनिया देशामध्ये. चंद्रकांत मांढरे कलासंग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राईट आन्सर आहे कोल्हापूर या ठिकाणी. वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणते आहे? राईट आन्सर आहे ॲनेमोमीटर. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? राईट आन्सर आहे लॉर्ड कर्झन. हुमरूलची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? राईट आन्सर आहे अड्यार 1916. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केली? राईट आन्सर आहे 1873. हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे गडचिरोली जिल्हा. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी ही संस्था कोणत्या शहरात आहे? राईट आन्सर आहे पुणे शहर. दाल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राईट आन्सर आहे जम्मू काश्मीर. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? राईट आन्सर आहे पुणे शहर. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर ती आहे 250. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर राईट आन्सर आहे जीवनसत्व ब. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? राईट आन्सर आहे सॅम पित्रोदा यांना. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात? राईट आन्सर आहे डॉक्टर होमी भाभा. भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर राईट आन्सर आहे लोकमान्य टिळक यांना. लोहगाव विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे पुणे या ठिकाणी. सारिस्का अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राईट आन्सर आहे राजस्थान या ठिकाणी. कॅपिटल आहे जयपूर. लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? राईट आन्सर आहे गोमती नदी. मयुराक्षी हा भारतामधील महत्त्वाचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राईट आन्सर आहे पश्चिम बंगाल. जमशेदपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? राईट आन्सर आहे सुवर्णरेखा. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती आहे? तर ती आहे रेगूर मृदा. भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? राईट आन्सर आहे गुजरात. गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यामध्ये आहे? राईट आन्सर आहे जम्मू काश्मीर. मांद्रा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? राईट आन्सर आहे बीड जिल्हा. दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे कोल्हापूर जिल्हा. उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचे नाव काय आहे? तर ते आहे सहारा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण 4200+ प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा.
त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्त्वाच्या पी डी एफ आहेत. ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. तसेच चालू घडामोडींचे प्रश्नदेखील आपल्याकडे आहेत जून 2022 ते डिसेंबर 2023. तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत. यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील. 31 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये 15 क्वेश्चन आहेत, 30 मार्क. तसेच मिक्स्ड 40 टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1800+ प्रश्न 129 रुपयामध्ये भेटतील. तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत. यामध्ये अंकगणित या टॉपिकवर 15 तुम्हाला टॉपिक भेटतील. बुद्धिमत्ता चाचणी 19 टॉपिक. तसेच हँड रिटन क्वेश्चन आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1300+ प्रश्न तुम्ही 129 रुपयामध्ये परचेस करू शकता. तसेच इंग्लिशचे देखील क्वेश्चन बँक आहे. यामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन सेट, ऑनलाईन टेस्ट असे एकूण 1100+ प्रश्न भेटतील. प्राईज आहे फक्त 129 रुपये. त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी 32, सामान्य ज्ञान 30, इंग्लिश 21 आणि बुद्धिमत्ता 20 असे एकूण 130 टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 249. ह्या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात. प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहेत. टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल. पी डी एफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 10 प्रश्न आहेत, 15 मिनिटे वेळ आहे. त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत. यामध्ये 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत. त्यासोबत 10 फुल लेंथ टेस्ट, पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण 4000+ प्रश्न तुम्हाला भेटतील. प्राईज आहे फक्त 199 रुपये. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य, बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पी डी एफचा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस विद्यार्थी मित्रांनो भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 37 वर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.